नमस्कार, मी संगीतास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला झटपट मॅगी चाट मसाला भेळ याची रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. मॅगी चाट मसाला भेळ याच्यासाठी लागणारे साहित्य, ही मी चिरमुरे घेतलेले आहेत, चार डिश घेतलेले आहेत. या डिशने मी चार डिश घेतलेले आहेत आणि चिरमुरे स्वच्छ निवडून असे खमंग कुरकुरीत असे घेतलेले आहेत. मसाले काय काय लागणार ते सांगते. पातीचा कांदा घेतलेला आहे 2 ते 3, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 मिडियम साईजचे टॅमॅटो आणि कांद्याची पात, ही पण थोडी 1-2-3 कांद्याची पात घेतलेली आहेत बारीक चिरून एकदम, आणि फरसाण. सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये 1/2 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. लाल तिखट नाही आहे, ही आपण रेग्युलरमध्ये जी आपण चटणी घालतो भाजीमध्ये ती 1/2 चमचा घेतलेली आहे. त्यामध्येच आपण थोडीशी हळद घालणार आहोत, 1/2 चमचा छोटासा हळद. चिमूटभर हिंग, चिमूटभरच मीठ घालायचं, जास्त घालायचं नाही आहे. आणि तेल 1-2 ते 3 स्पून तेल घालायचं आणि हे एकजीव करून घ्यायचं आपलं चमच्याने असं व्यवस्थित. असं तयार झालेलं आहे आपलं. आता हे सगळं मिश्रण आपण चिरमुऱ्यामध्ये घालणार आहोत. मॅगी मसाला आणि चाट मसाला हे दोन्ही मसाले आपल्याला ह्या भेळमध्ये लागणार आहेत. आता सर्वप्रथम हे तेल आहे केलेलं, हे घालून घ्यायचं यामध्ये व्यवस्थित, असं पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चिरमुऱ्याला. सगळं तेल तिखट मीठ लागलेलं आहे आपल्या चिरमुऱ्याला. आता यामध्ये काय काय घालायचं ते मी सांगते. 1 चमचा मॅगी मसाला घालायचा, 1/2 चमचा चाट मसाला. ह्याच्यानं भेळ खूप छान होती, एकदम टेस्टी अशी लागते. यामध्ये फरसाण घालायचं, नंतर आणि आता आपल्याला जे मसाले घालायचे आहेत, कांदा, सर्वप्रथम कांदा घालून घ्यायचा. पात, कांद्याचा पात, टॅमॅटो जरा शेवटी घालायचा आणि नंतर कोथिंबीर. खूप छान टेस्टी होती ही आपली भेळ, जरा वेगळी पद्धत आहे ह्याची. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चाट मसाला आणि मॅगी मसाल्यामुळे खूप छान होते ह्याची, त्याची चवच वेगळी आहे. आता सगळ्यात शेवटी टॅमॅटो घालून घ्यायचा. मस्त. यामध्ये मीठ घालायचं नाही आहे, कारण आपण तिखटामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतंच. यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा. भेळ तयार आहे आपली. झटपट मॅगी चाट मसाला तयार आहे आपला, एकदम झटपट झालेले आहे. ह्याला जास्त वेळ पण लागलेला नाही आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे. चला आता एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त झालेली आहे आपली भेळ तयार आहे. तुम्हाला नक्की आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळेल. झटपट चाट मसाला भेळ.